नमस्कार, मी भरत मोहोळकर, मॅक्स महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत। सध्या आपण आहोत चैत्यभूमीला लागून असलेल्या शिवाजी पार्क मैदानावरती। शिवाजी पार्क मैदानावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांचा प्रचंड मोठा जनसमुदाय जमलेला आहे। लाखो लोक या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यासाठी, वंदन करण्यासाठी आलेले आहेत। आपल्या बापाला खऱ्या अर्थानं श्रद्धांजली, आदरांजली अर्पण करण्यासाठी आलेले आहेत। आणि त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती एकंदरीत जर आपण संपूर्ण देशाचा विचार केला तर मोठ्या प्रमाणावरती जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टीचा जे जो विचार केला होता ते रिपब्लिकन ऐक्य सध्या मात्र टिकलेलं नाही या संदर्भात। आणि त्याबरोबरच सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे सध्या यांनी शिवशक्ती भीमशक्ती या संदर्भात त्यांनी जे वक्तव्य केलं आहे या संदर्भात नेमकं काय वाटतं या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष संदीपजी ताजने सर आहेत। सर, एकंदरीत काय तुमचं काय मत आहे जे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की शिवशक्ती भीमशक्ती पुन्हा एकत्रित येऊ शकते? मुळात महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये शिवशक्ती आणि भीमशक्ती कोणाचं काही पर्सनल पेटंट नाही आहे। राहला प्रश्न राजकीय दृष्ट्या वेगवेगळ्या संघटना एकत्रित येण्याचा, तर बाळासाहेब मागच्या निवडणुकीमध्ये एमआयएम सोबत होते, त्याच्या अगोदरच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस सोबत होते, अनेकदा ते आघाड्या करत आलेले आहेत। आणि शिवसेनेने सुद्धा भारतीय जनता पक्षासोबतची आघाडी तोडून महाविकास आघाडी नव्याने तिकडे ते जॉईन झालेले आहेत। कोण्या पक्षाने कोणासोबत जावं हा ज्याचा त्याचा भाग आहे। मात्र या महाराष्ट्रातला जो स्वाभिमानी आंबेडकरी समाज आहे त्याच्या मनात आणि मेंदूत बाबासाहेब आंबेडकरांवरती प्रचंड असा विश्वास आहे, अटळ अशी निष्ठा आहे। आणि याच निष्ठेच्या आधारावर ज्या लोकांनी फुले शाहू बाबासाहेब आंबेडकरांचा वारंवार अपमान केला, बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनाला ठेसण्याचं काम या राज्यामध्ये ज्यांनी केलं, मधल्या काळात 95 आणि 99 काळात जे शिवसेना भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं, हे सरकार असेल किंवा गाव पातळीवरती शिवसेनेचा कार्यकर्ता असेल, तर या सगळ्या लोकांनी सातत्यानं दलित समाजाचं शोषण केलेलं आहे। सापाने काट टाकली म्हणून काय त्या सापाचं विष कमी होत नाही। काल जशी शिवसेना होती तशी आजही आहे। त्यांच्या डोक्यामध्ये आंबेडकरवादाविषयी प्रेम असूच शकत नाही। या देशामध्ये ज्यांना राजकीय दृष्ट्या एकत्र यायचं असेल त्यांना येऊ द्या, परंतु महाराष्ट्रातला आंबेडकरी समाज यानंतर आंबेडकरी निळ्या झेंड्याखाली एकत्र येणार आहे। आणि तो अखंड निळा झेंडा केवळ बहुजन समाज पार्टी सोबत आहे, त्याच्यामुळे यांच्या एकत्र येण्याविषयी आम्हाला काही फारसं महत्व वाटत नाही। सर, असं सुद्धा म्हटलं जात आहे की ज्या पद्धतीने बाळासाहेब ठाकरे म्हटले होते की ज्यांच्या घरात नाही पीठ त्यांना कशाला हवं विद्यापीठ, विद्यापीठ नामांतराच्या वेळी त्यांनी असं वक्तव्य केलं होतं। त्यानंतर रामदास आठवले सुद्धा त्यांच्यासोबत गेले, त्यानंतर आता पुन्हा रामदास आठवले आता भाजपसोबत आहेत, तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर हे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यासोबत जात आहेत। काय वाटतं तुम्हाला, तुम्हाला तुमचं या संदर्भात काय मत आहे? आमची लढाई ही पिठामिठाची लढाई नाही आहे। आम्ही तर एवढ्या सक्षमपणे पुढे आलोय की आता आमच्या घरात चक्क्या लागलेल्या आहेत पीठ दळायला, त्याच्यामुळे आम्ही या पिठाच्या आणि मिठाच्या पलीकडे पुढे गेलेलो आहोत। बहुजन समाज पक्षाचा संकल्प आहे की ज्या लोकांनी विद्यापीठाचं नाव नाकारलं, बहन कुमारी मायावतीजींनी देशातल्या सगळ्यात मोठ्या राज्यात बाबासाहेबांच्या नावाने 25 विद्यापीठ उभं करण्याचं काम केलं, महात्मा फुले महाराष्ट्राचे महात्मा फुल्याच्या नावाने विद्यापीठ यूपीत, शाहू महाराज महाराष्ट्राचे शाहूराजाच्या नावाने जिल्हा यूपीत। अरे, या महाराष्ट्रातल्या महापुरुषाचा सन्मान आजपर्यंत ना काँग्रेसला करता आला, ना राष्ट्रवादी काँग्रेसला, ना भाजपला करता आला, ना शिवसेनेला। या देशात जर फुले शाहू बाबासाहेबांचा खऱ्या अर्थानं कोणी कृतिशील सन्मान केला असेल तर तो मान्यवर साहेब कांशीरामजी आणि परमादरणीय बहन कुमारी मायावतीजींनी केलाय। अरे, रमामायाच्या नावाने 2-2, 3-3 जिल्हे, बाबासाहेबांच्या नावाने 5-5 जिल्हे बनवले। जर एवढंच या राज्यातलं एकनाथ शिंदेचं सरकार असू दे, वर्तमानातलं एक देवेंद्र फडणवीसांचं सरकार असू दे किंवा मागचं महाविकास आघाडीचं सरकार असू दे, हे फार फुले शाहू बाबासाहेबांचं नाव घेतात। अरे, हिंमत असेल तर पुण्याचं नाव बदलून महात्मा फुले जिल्हा बनवा, हिंमत असेल तर रत्नागिरीचं नाव बदलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर जिल्हा बनवा, हिंमत असेल तर साताऱ्याशी संबंधित होत्या सावित्री आणि त्यांचं सगळं कुटुंब साताऱ्याचं नाव बदला,
शक्यच नाही। कोल्हापूरचं नाव बदलून शाहू महाराज करा। या लोकांना केवळ फुले शाहू बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं राजकारण करायचं आहे आणि या देशात फुले शाहू बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला कृतिशीलपणे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम बहुजन समाज पार्टी आणि बहीण मायावतीजींना करायचंय। त्यामुळे या पिठामिठाच्या भानगडीच्या पलीकडे जाऊन आम्हालाच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या निळ्या झेंड्याचा करायचा आहे। आम्ही आमची ताकद बाळ ठाकरेच्या मुलासाठी उपयोगात आणणार नाही। आम्ही आमची ताकद बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला यशस्वी करण्यासाठी उपयोगात आणणार आहोत। आणि ज्यांचा विश्वास, ज्यांना कोणाचे खांदेकरी व्हायचं असेल, कोणाच्या पालखीचे भोई व्हायचं असेल, तर त्या भोयांना आणि त्यांच्या पालखीला त्यांचं वागणं आणि आचरण लखला। पण बाबासाहेबांनी आम्हाला या देशाचा मालक व्हायला सांगितलं। मुंबई कोकणात आहे आणि या कोकणातल्या चिपळूणमध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मला तुमच्यापैकी एकाला या देशाचा प्रधानमंत्री झालेला बघायचा आहे आणि या देशात निळ्या झेंड्याची ताकद असलेला बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा एकमेव पक्ष आहे त्याचं नाव बहुजन समाज पक्ष आहे आणि एकमेव नेता ज्याचं नाव बहीण मायावतीजी आहे। कारण बहीणजी देशातल्या सगळ्यात मोठ्या राज्याच्या चार चारदा सीएम झाल्या, दोन सव्वा दोन वर्षे इकडे मुख्यमंत्री पद एकाने उपभोगले तर लोक सांगतात असे मुख्यमंत्रीच नाही। अरे जगानी बहीण मायावतीजीच्या नेतृत्वाला कर्तृत्वाला सलाम केलाय आणि असा नेता आज आंबेडकरी आंदोलनाजवळ आहे। बाबासाहेबांच्या विचाराचा, फुल्याच्या शाहूच्या विचाराचा कृतिशील आचरण करणारा नेता आमच्याकडे असल्यामुळे आणि देशातल्या सगळ्यात मोठ्या राज्यात चार चारदा सरकार निर्माण केल्यामुळे आमचं लक्ष आहे आगामी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशाच्या संसदेवर निळा फडकवू आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये कमीत कमी 30 आमदार आणि 6 खासदार जिंकून नेण्याचं बहुजन समाज पक्षाचं प्रण आहे, संकल्प आहे। आणि ज्या आगामी काळात महानगरपालिकेच्या, नगरपालिकेच्या, नगर परिषदेच्या, नगर पंचायतीच्या निवडणुका होणार आहेत, या सगळ्या निवडणुका ह्या जो हत्ती आहे जी बाबासाहेब आंबेडकरांची निशाणी होती त्या हत्ती निशाणीवर बहुजन समाज पार्टी लढणार आहे। आणि तुम्ही ज्या पक्षाचं नाव सांगता त्याचं स्वतःचं निवडणूक चिन्ह तरी आहे काय? निवडणूक चिन्ह असलेला एकमेव झेंडा या इथे दिसत आहे तुम्हाला चैत्यभूमीमध्ये आणि त्या तो झेंडा बहुजन समाज पक्षाचा झेंडा आहे। तेव्हा माझी तुम्हाला सगळ्यांना तुमच्या या सगळ्या याच्या माध्यमातून सांगणं आहे, चॅनलच्या माध्यमातून, आंबेडकरी समाज कोणाच्या भूलथापेला बळी पडणार नाही आणि समाजाला चांगलं माहित आहे शोषण करणारे कोण आहे तर रक्षण करणारे कोण आहेत। रक्षण करणारा माणूस हा रक्षण करणाराच असतो आणि शोषण करणाऱ्याच्या हातात जर रक्षण करणारा जाऊन बसला तो सुद्धा शोषकांच्या हाताचं बाहुलं होईल। म्हणून असल्या कुठल्याही युतीच्या संदर्भात आंबेडकरी समाज पॉझिटिव्ह असणार नाही। नक्कीच, ज्या पद्धतीने तुम्ही मत व्यक्त केलेलं आहे की कुठल्याही युतीच्या संदर्भात आंबेडकरी समाज पॉझिटिव्ह असणार नाही, मात्र याबरोबरच जर आपण पाहिलं तर केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने एकंदरीत जर आपण पाहिलं तर जी एससी एसटी साठी आणि ओबीसी साठी शिष्यवृत्ती मिळत होती त्या संदर्भात सुद्धा आता कपात करण्याचं धोरण आखलेलं आहे, काय वाटतं तुम्हाला? बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश युनिटच्या वतीनं बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा परमादरणीय बहीण मायावतीजी यांच्या मार्गदर्शनाखाली, पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक आकाश आनंद साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बहुजन समाज पार्टीचे केंद्रीय कोऑर्डिनेटर महाराष्ट्र राज्याचे डॉक्टर खासदार अशोक सिद्धार्थ साहेब आणि नितीन सिंग साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वामध्ये 23 डिसेंबरला महाराष्ट्राच्या विधिमंडळावर तुम्ही जो आता प्रश्न मांडला या प्रश्नासह राज्यातल्या आणि देशातल्या तब्बल 25 प्रश्नाच्या प्रश्नावलीला घेऊन आम्ही लक्षावधी लोकांचा मोर्चा विधिमंडळावरती नेणार आहोत। जे तुमचं म्हणणं आहे तेच आमचं म्हणणं आहे, मात्र रस्त्यावर आरडाओरड केल्यापेक्षा माणूस हाऊसमध्ये पाहिजे आणि समाजाला हाऊसमध्ये नेण्यासाठी बहुजन समाज पक्षाशिवाय दुसरा पर्याय नाही। नक्कीच, हाऊस म्हणून नाही तर हाऊस मध्ये आपला माणूस पाहिजे, त्यावेळेसच खऱ्या अर्थानं बहुजन समाजाला आणि या देशातील दलित, वंचित, शोषित पीडितांना न्याय मिळू शकतो असं मत संदीपजी ताजने यांनी व्यक्त केलेलं आहे। याबरोबरच एक शेवटचा प्रश्न आहे, देशातील वाढती बेरोजगारी, महागाई या संदर्भात राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू केलेली आहे। भारत जोडो यात्रेबद्दल तुम्हाला काय वाटतं? खऱ्या अर्थानं भारत जोडोची आता गरज आहे का? अरे या देशाचं संविधान बाबासाहेबांनी निर्माण करून भारत निर्माण केलाय, या देशाचा इतिहास आहे। गांधींनी, काँग्रेसनी भारत तोडला आणि पाकिस्तान वेगळा केला, त्याच्यामुळे ज्यांनी देश तोडला त्यांना भारत जोडण्याची गरज नाही आहे। या देशाच्या शेवटच्या माणसाला जोडण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने केलेलं आहे। ज्या दिवशी या देशात संविधान निर्माण झालं त्याच दिवशी सगळा भारत जोडला गेलेला आहे आणि या जोडलेल्या भारताला तोडण्याचं काम भारतीय संविधानाचं तब्बल 113 वेळा काँग्रेसच्या काळात संशोधन करण्यात आलेलं आहे आणि या काँग्रेसच्याच लोकांनी, माझं तर असं स्पष्ट म्हणणं आहे, या देशामध्ये काँग्रेस ही राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा, आरएसएस या सगळ्याची माया आहे।
या सगळ्या संघटनांना जन्माला घालण्याचा प्रसव कळा जर या देशात कोणी सोसले असतील तर त्या काँग्रेसने सोसलेल्या आहेत। केवळ बहुजन समाज पार्टी अशी एकमेव पार्टी आहे जिला जन्माला घालण्याचं काम काँग्रेसने किंवा त्यांच्या तत्सम लोकांनी केलेलं नाही आहे। राहिला प्रश्न राहुल गांधीचा, त्यांना स्वतःला फिट राहायची इच्छा आहे, त्यांनी देशा भारताबरोबर आजूबाजूच्या देशातही चक्कर मारून यावं, आमचं अजिबात काही म्हणणं नाही आहे। पण या देशामध्ये बाबासाहेबांच्या विचाराला फिट आणि हिट जर कोणी ठेवू शकते तर त्या परमादरणीय बहन कुमारी मायावती जी आहेत। आमचा समाज त्यांच्या या चालण्याला दाढी वाढवण्याला बळी पडणार नाही। बाबासाहेब हँडसम राहायचे, कांशीराम साहेब सुद्धा एकदम चकचकीत राहायचे, त्याच्यामुळे आमचा समाज हा बाबासाहेबाला नेता मानतो, दाढीवाल्याला मानत नाही। राहिला प्रश्न मधल्या काळात ते इकडे येऊन फुले शाहू बाबासाहेब म्हणाले आणि तिकडे यमुनेला जाऊन उपरणं घेऊन फिरून राहिले। म्हणजे एकच माणूस जर दोन दोन प्रयोग करत असेल, आम्ही एका माणसाने एक पात्री एक प्रयोग पाहिला होता, पण हा असा माणूस आहे मागच्या 30-90 दिवसापासून प्रत्येक दिवशी नवीन प्रयोग करत आहे, त्याच्यामुळे या नटरंगावर कोणी विश्वास ठेवणार नाही। नक्कीच ज्या पद्धतीने आता बहुजन समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत संदीपजी ताजने यांनी आपली भूमिका मांडलेली आहे, त्यानंतर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये शिवशक्ती आणि भीमशक्तीवरती त्यांनी कडाडून टीका केली। महाराष्ट्रातील आंबेडकरी समाज शिवशक्ती आणि भीमशक्तीला स्वीकारणार नाही। महाराष्ट्राच्या विधानसभेवर आणि लोकसभेवर आम्ही निळा झेंडा फडकू आणि खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने सांगितलं होतं की आम्हाला सत्ताधारी जमात बनायचंय, त्यांचं स्वप्न पूर्ण करू असं मत व्यक्त केलेलं आहे। तुम्ही सगळे ही सगळी प्रतिक्रिया ऐकली, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ऐकली, संदीप सरांनी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली, जे काही आडवे तिडवे प्रश्न होते त्याला सुद्धा अगदी व्यवस्थित उत्तर दिलेले आहेत। या सगळ्या बाबत नेमकं तुम्हाला काय वाटतं, तुमची काय भूमिका आहे, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि तुम्ही पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र।